कोस्टल रोडच्या कामाला स्थगितीमुळे उशीर झाला असला तरी 2022 पर्यंत कोस्टल रोड पूर्ण करणारच असं महापालिका आयुक्त प्रवीण परदेश यांनी म्हटलंय. त्याचबरोबर कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईचं काहीही नुकसान होणार नाही, उलट मुंबईला वाचवण्याचं काम हा प्रकल्प करेल असं ते म्हणाले. कोस्टल रोड कसा असेल, पावसात समुद्राची पातळी वाढली तर कोस्टल रोडचं काय होणार, या सगळ्या संदर्भात आयुक्त प्रवीण परदेश यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मुंबई महापालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडवरची स्थगिती सुप्रीम कोर्टानं उठवलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी सर आहेत. सर, सर्वाधिक आनंदाची बाब आहे परंतु त्यामुळं मोठं नुकसान देखील मुंबई महापालिकेला दरम्यानच्या काळामध्ये सोसावं लागलेलं आहे. आता इथून पुढं आव्हान असणार आहे की या जे टार्गेट ठरवलेलं आहे 4 वर्षाचं तेवढ्या कालावधीत ते पूर्ण करण्याचं काय सांगाल? आजच आम्ही सर्व अधिकारी व ह्या प्रोजेक्टमध्ये काम करणारे सगळे संस्थांची व पर्यावरणचे आमचे सल्लागार ह्या सर्वांची संयुक्त बैठक घेतली. ज्या कामासाठी माननीय सुप्रीम कोर्टनी हिरवा कंदील दिलेला आहे तर ते काम लवकर जलद गतीने सुरू होतील. सर, जागतिक तापमानवाढीमुळं कदाचित या प्रोजेक्टवर परिणाम होईल कारण समुद्राची पातळी वाढत चालली आहे, त्याचा परिणाम या प्रोजेक्टवर किंवा मुंबईवर होऊ शकेल अशा प्रकारचं एक आक्षेप पर्यावरणप्रेमींकडून घेतला जातोय. हा प्रश्न महत्त्वाचा आहे की जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राचा स्तर वाढण्याची शक्यता निश्चित आहे आणि 1.5-2.5 मीटरपर्यंत समुद्राचा स्तर वाढू शकेल जर आपले आर्क्टिक आणि अँटार्क्टिकचे बर्फाचे ठिकाण सगळे पिघळून गेले तर. पण आपण जर लक्षात घेतलं तर आपला कोस्टल रोडची जी हाईट आहे ते समुद्रापेक्षा 3.5 मीटरनी जास्त आहे आणि जास्तीत जास्त आपला समुद्र वाढ जरी झाला तर 2-2.5 मीटर होणार आहे. तर हा वाढ आपले कोस्टल रोडमुळे हा पाणी मुंबई शहरामध्ये येण्यापासून आपल्याला खूप मोठा संरक्षण आहे. हा इनफॅक्ट कोस्टल रोडमुळे जागतिक तापमानवाढीमुळे जे काय समुद्रात वाढ होईल स्तरात त्याच्यापासून संरक्षण मिळतोय आपल्याला. आत्ता जो 5 महिन्याचा जो कालावधी गेलेला आहे त्यामुळं याची प्रोजेक्टचं जो कालावधी आहे तो देखील वाढेल की 2022 पर्यंत जे टार्गेट ठेवलेलं आहे, डेडलाईन ठेवलेली आहे ती पूर्ण होईल? सध्या तरी आम्ही 2022 पर्यंतच पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि सगळे कॉन्ट्रॅक्टर्सला सांगितलं आहे की जे त्यांचे माइलस्टोन्स वेळेवर पूर्ण करतील त्यांना आम्ही काही इन्सेंटिव्हही देणार आहोत. हुडी जनरल प्रशांत कुचलेकर, सर कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.